तो अभ्यास चाचणी क्रमांक 2 विषय मराठी इयत्ता 5 आपण बघणार आहोत. प्रश्न आपण पहिला बघूया. रिकाम्या जागेत कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप लिहा. पुढील वर्षी मी 10वीची परीक्षा उत्तीर्ण देणार आहे. प्रश्न दुसरा आहे बघा. पुढील वाक्यात योग्य ठिकाणी स्वल्पविराम देऊन वाक्य परत लिहा. आमच्या बागेत मोगरा, गुलाब, जास्वंद, सोनचाफा ही फुले आहेत. तर उत्तर येईल आमच्या बागेत मोगरा स्वल्पविराम, गुलाब स्वल्पविराम, जास्वंद स्वल्पविराम, सोनचाफा ही फुले आहेत. प्रश्न तिसरा. योग्य विरामचिन्हे वापरलेला पर्याय निवडा. गुणा हे एक. गुरुजींनी मुलांना विचारले तुमचे छंद कोणते. तर पर्याय क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 बरोबर येईल. फक्त शेवटी प्रश्नचिन्ह आपल्याला द्यायचं आहे. यानंतर प्रश्न चौथा बघूया आपण. विदर्भात श्रावण महिन्यात बेलपोळा सण साजरा करतात. गुण आहे 1. वरील वाक्यात किती शब्द चुकीचे आले आहेत. तर याचं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये विदर्भात हे एक नाव चुकीचं आहे, त्यानंतर बेलपोळा हे एक आहे, त्यानंतर सणला न बाणाचं पाहिजे नव्हतं, तर अशा पद्धतीने 3 शब्द चुकीचे आलेले आहेत. प्रश्न पाचवा. वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाचा पर्याय ओळखा. खेळताना पडल्याने राजूची पाठ दुखावली, तर हा पाठ हा शब्द आपण वाचल्यानंतर कळतं की शरीराचा अवयव या अर्थाने वापरलेला आहे. प्रश्न सहावा. पुढील शब्दाला दार हा प्रतिलाव नवीन शब्द तयार करून लिहा. उत्तर आहे मालदार, किल्लेदार. यानंतर प्रश्न सातवा आहे बघा. कड्याजवळ असलेल्या कठाड्यावर चढू नका ही सूचना कोणत्या ठिकाणी आढळून येते. उत्तर आहे किल्ल्यावर. पुढील प्रश्न बघूया. पुढील उतारावाचा व खालील प्रश्न क्रमांक 8 ते 10 प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा वाचून घेऊया. ज्योतिराव फुले पुणे येथे राहत. ते गोरगरीब लोकांची सेवा करीत. सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे असे त्यांना वाटे. शिक्षण घेतले की ज्ञान मिळते, ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते. माणूस विद्येने मोठा होतो म्हणून आपण शिकले पाहिजे असे ते सांगत. ज्योतिरावांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या. ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणत, एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो, पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं. तर चला आपण यावर आधारित प्रश्न क्रमांक 8 ते 10 प्रश्नांची उत्तरे बघूया. प्रश्न आहे बघा. ज्योतिराव फुले कोठे राहत. आपण बघितलं होतं का ज्योतिराव फुले हे पुणे येथे राहत. प्रश्न 9. कोणाच्या शिकण्यामुळे सगळे कुटुंब शहाणे होते. तर उत्तर आहे स्त्रीच्या शिकण्यामुळे सगळं कुटुंब शहाणे होते. प्रश्न 10. जसे गोरगरीब तसे दीन दुबळे. तर अशा पद्धतीने हे आपले पर्याय इथं लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने 5वी मराठी चाचणी आपली संपलेली आहे. काही जर अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट लिहू शकता. धन्यवाद.